आज घरगुती गणरायांचं विसर्जन झालं, आठवण तर आपल्या सगळ्यांना येणारच। बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला। बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला। शिरोळ तालुक्यात आज घरगुती गणपतीला निरोप देण्यात आला। वेगवेगळ्या घाटावरती, विहिरीच्या शेजारी, नदीवरती मोठी गर्दी झाली होती। शिरोळात श्रीदत्त साखर कारखाना आणि ग्रामपंचायतीनं प्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती व निर्मलदान ही मोहीम हाती घेतली होती। याला चांगला प्रतिसाद मिळाला। शिरोळच्या रोटरी क्लबनंही यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता। शिरोळ नेते सरपंच सौ शीतल शिंदे, विलास चौगले, सर्कल अधिकारी एस बी संधी, उमेश देशमुख, विजय सूर्यवंशी, राजू नधाप, चंदू मालगावे, विश्वास बालिघाटे व गावातील अन्य प्रमुखांनी दोन मोठ्या कायली ठेवून मूर्तीदानाचा उपक्रम राबवला। खूप चांगला प्रतिसाद मिळाला। प्रदूषणाच्या प्रश्नावर शिरोळ एक जागरूक गाव आहे, त्यामुळे या गावाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी भेट दिली। अर्जुनवाड्यातील कृष्णा घाटावर गणराय आणि गौरीला निरोप देण्यासाठी मिरज आणि अर्जुनवाडचे घरगुती गणपती मोठ्या संख्येने दाखल झाले होते। विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक भक्तांनी भजी भाकरी हा नैवेद्य दाखवला आणि येथेच भोजनाचा प्रारंभ केला। शिरोळात नदीकाठी ही मोठी गर्दी झाली होती। येथेही भक्तांनी स्नेहभोजनाचा बेताकला होता। गणपती बाप्पा मोरियाचा गजर सुरू होता। महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे।